नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कोकणातली खाद्यसंस्कृती दाखवण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. आता आपल्याला दुसऱ्यांच्या घरी किंवा दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या तालुक्यात जाऊन काही व्हिडिओज बनवता येत नाही आहेत. म्हणजे खाद्यसंस्कृतीचा वेगवेगळ्या भागातून खरं तर वेगवेगळे अनुभव घेता येत नाही आहेत. तरी देखील आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या घरी जे आई काही बनवते पदार्थ ते दाखवत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, कोकणात आहे ना सध्या आता भात कापणीला सुरुवात होणार आहे, पण भात कापणीवरचे जे खेकडे मिळतात ना ते अक्षरशः भरीव खेकडे असतात आणि त्या खेकड्यांचं कालवण आहे ना, आहा. म्हणून म्हटलं तर मित्रांनो, तुम्हाला देखील हे कालवण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूया कधीतरी योगायोग. गेल्या वर्षी देखील प्रयत्न केलेला पण तो सक्सेसफुल नव्हता झाला. म्हणून यावर्षी मित्रांनो प्रयत्न करतो, माझ्या घरी खेकड्यांचं कालवण कशा पद्धतीने आम्ही बनवणार आहोत हे या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे खरं तर. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो चला पाहूया खेकड्याचं कालवण. खरं तर खेकडे मोडणे ही कला असते आणि आता आमचे बाबा आहेत ना, अक्षरशः खेकडा जो मोठा खेकडा आहे ना तो आम्ही एका टोपामध्ये ठेवला आहे आणि दुसरे अजून दोन होते ते दुसऱ्या टोपामध्ये ठेवल्यात. सो हा खेकडा तोडून मग त्याचं कालवण बनवणार आहोत. पाहू शकता मित्रांनो किती मोठा खेकडा आहे ते. अहो खूप मोठा खेकडा आहे. सो मित्रांनो याला खेकड्याला पूर्णपणे म्हणतात ना, एक त्याचे डांगे असतात ना, त्याने जर त्यात एक डांगेने आपल्या बोटाला वगैरे चावले तर बोटाचे दोन तुकडेच करून तो सोडतो. म्हणून त्याला प्रॉपरली चिमट्याने पकडून त्याचे डांगे पहिले मोडून काढतात. खर तर डांगे आहेत ना एकदम स्ट्रॉंग असतात, हे पाहू शकताय. सो मित्रांनो फायनली एका खेकड्याचे जो मोठा होता खेकडा त्याचे डांगे काढून बाबाने वेगळे केलेत. पण तुम्ही पाहू शकता त्या कपड्याला पूर्ण चिटक लागला, तो डांगा सोडतच नाही आहे. हे डांगे त्याचे भरपूर स्ट्रॉंग असतात आणि आमच्याकडे फक्त बाबाच मोठे मोठे खेकडे पकडून त्याचे म्हणजे साफ करायचे असतात तर ते साफ करतात. पाहिजे तर हे कशा पद्धतीने साफ करतात ना याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ देखील पोस्ट करूच. पण आता आज आपण पाहणार आहोत खेकड्याचं कालवण. सो मित्रांनो डांगे तोडल्याच्या नंतर त्याच्या मग जे पाय आहेत इतर पाय जे आहेत त्याचे ते खरं तर त्याचा कालवण्यासाठी त्याला मिक्सरमध्ये वाटतात, पण त्याच्या अगोदर त्याला प्रॉपरली वेगळे करतात. इकडे तुम्ही पाहू शकता. दोन खेकडे देखील आहेत, सो त्याचे देखील डांगे आपण वेगळे करणार आहोत. मित्रांनो वन बाय वन सगळे खेकडे आता. सो मित्रांनो आमच्याकडे तीन खेकडे होते, तिन्ही खेकडे आपण वन बाय वन साफ करून म्हणजे वेगळे करून घेतले. अजून एक छोटीशी कुरली आहे ती देखील आपण क्लीन करून म्हणजे ती देखील आपण त्याचे डांगे वगैरे पाय वगैरे वेगळे करणार आहोत. अहो रे बापरे सुटली. आयुष्यपत मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे काळजीपूर्वक करावं लागतं. मित्रांनो हा कालवणाचा व्हिडिओ. सो कालवण हे थोडंसंच तुम्हाला इंट्रो दाखवला की कशा प्रकारे खेकडे खेकड्यांचे डांगे वगैरे घातात. पाहिजे तर आपण हा व्हिडिओ परत एकदा पोस्ट करूच. सो वन बाय वन आता डांगे वगैरे साफ केले आहेत, हे बघा हे पाहू शकता तुम्ही. सो मित्रांनो हे झणझणीत कालवण करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया. एक कच्चा कांदा, टॅमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, आलं आणि थोडीशी कोथिंबीर. सो मित्रांनो आता आपण हे सगळ्यांचे बारीक तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत.
सो मित्रांनो आपली पेस्ट रेडी आहे. आता आपण कालवण घट्ट व्हावं म्हणून या किरवीच्या या खेकड्याच्या खेकड्याचे जे पाय आहेत तर त्याचं आपण ग्रेव्ही करणार आहोत, ते देखील मिक्सरला लावणार आहोत. सो मित्रांनो फायनली आपली खेकड्याच्या पायाचे जे म्हणतात ना चुरा होऊन त्याची ग्रेव्ही झाली आहे आणि ती आपण आता गाळणीने गाळून घेणार आहोत. कारण गाळणीने गाळून घेण्याचं एवढंच कारण आहे की मित्रांनो हे जे कालवण आहे ना त्याच्या हे जे खेकड्याचं आहे ना ते कडक शेल्स असतात, त्याच्यामुळे हे गाळून घ्यावं लागतं प्रॉपरली. मित्रांनो इकडे तुम्ही मसाल्याची आपण तयारी काय केली ते पाहून घेऊया. 2 चमचे हळद, 3 चमचे लाल तिखट, 2 मिरच्या, 1.5 चमचा गरम मसाला पावडर, 7-8 लसणीच्या पाकळ्या, दगडफूल जे चक्रीफूल म्हणतो आपण, दालचिनी, तेजपत्ता, एवढं सगळं सामग्री आपण घेतलेलं आहे आणि आता त्याची फोडणीची तयारी करूया. तो चुलीवर ठेवून गरम झाला आणि आता आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करून फोडणीसाठी लसूण टाकले. हां हां लसूण टाकल्याच्यानंतर तेजपत्ता टाकला आहे, बरोबर दालचिनीची सालं टाकली आहेत, वरून काळी मिरी देखील टाकली आहे. खरं तर हा रस्सा एकदम झणझणीत व्हावा म्हणून एवढं सगळं सामग्री ॲड केली आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्या इकडे एक नाही करत तसं नाही करत, तर मित्रांनो हा झणझणीत रस्सा व्हावा म्हणून हा केवळ प्रयत्न आहे. सो फोडणी झाली आहेत, आत्ता आपण तिखट टाकले त्याच्यामध्ये ॲड केले लाल तिखट, त्याच्यानंतर हळद, त्याच्यानंतर गरम मसाला, आत्ता या प्रॉपर फोडणीला हे सगळे मसाले मिक्स करून आपण पूर्ण परतून घेतो आहे. त्याच्यामध्ये आता आपण मगाशीच केलेली सगळी आलं लसूण कोथिंबीर कांदा टमॅटो याची पेस्ट टाकतो आहे आणि ती देखील हळूहळू परतून घेणार आहोत. आहा मी पाहू शकतोय मित्रांनो छानपैकी असा रंग आला आहे. तर मित्रांनो अजून याच्यामध्ये एक मसाला ॲड होणार आहे, तो म्हणजे गोडा मसाला, ज्याला आपण वायनातला मसाला म्हणतो. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देईनच. थोडंसं वरून पाणी ॲड करायचं आहे आणि ते परत एकदा मिश्रण फोडणीचं ढवळून घ्यायचं. एक खेकड्याचे पाय होते त्याचा केलेला जो त्याची ग्रेव्ही होती ती गाळून घेऊन त्याचं जे पाणी उरलेलं होतं ना ते या मिश्रणामध्ये आपण ओतलंय आता. जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करायचं. सो मित्रांनो याच्यामध्ये वायनातला मसाला देखील ॲड करायचा, ज्याला आपण गोडा मसाला म्हणतो. त्याची रेसिपी मी आय बटनमध्ये तुम्हाला देईनच. सो तो देखील ॲड करायचा आणि पूर्ण मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. ते पाहू शकताय रस्सा झणझणीत होणार आहे, त्याच्यात काही शंका मात्र नाही आहे. त्याच्यामध्ये आता आपण मित्रांनो थोडीशी रशाला उकळ आल्याच्या नंतर खेकडे जे आहेत त्याला पेंदा वगैरे म्हणतो, सगळे खेकड्याचे पीस आपण आतमध्ये टाकणार आहोत. म्हणजे 1 बाय 1 जे आहे ते थोडंसं गरम झालं पण म्हणजे रशाला उकळ आली की मग ते 1 बाय 1 आपण त्या रशामध्ये ॲड करणार आहोत. सो मित्रांनो हा मित्रांनो रंग पाहू शकताय तुम्ही याच्यामध्ये सगळं आहे. खरंतर कोपऱ्याचा मसाला देखील आहे. सो मित्रांनो आता आपण चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत.
सो मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मस्त पैकी आता फेस म्हणजे कळ आलाय. थोडीशी 5-10 मिनिटं उकळल्यानंतर हा आपला खेकड्याचा रस्सा तयार होणार आहे. खरं तर याच्यामध्ये खो सगळेच मसाले ॲड केलेले आहेत. आपण गरम मसाला म्हणू नका, तिखट हळद मिरची मसाला जे काय पेस्ट केली तो टाकला, परत आपला गोड्या मसाल्याचा किंवा वायनातला मसाला जो आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देईनच, तो मसाला देखील ॲड करतो. खरं तर आमच्या इकडे सुक्या खोबऱ्याचा मसाला जास्त वापरतात, ओल्या खोबऱ्याचा देखील वापरतात बांगड्याचं तिकलं वगैरे बनवायचं असलं की, पण अशा रेसिपीजमध्ये जास्त करून सुक्या खोबऱ्याचा मसाला वापरतो. सो मित्रांनो आता आपण पाहू शकतोय की मस्त आहे की वरून थोडीशी कोथिंबीर आपण त्याच्यावरती टाकले. हा हा हा. सो मित्रांनो फायनली आपला रस्सा तयार झालेला आहे आणि आता तुम्ही हे सगळा रस्सा मी खाणार आहे. पाहू शकताय किती मस्त आहे की कलर आला रस्स्याला, बरोबर थोडंसं अंडं देखील आहे गावठी आपल्या कोंबडीचं आणि हा खेकड्याचा डांगा. खरं तर हा डांगा माझ्या अंगठ्यापेक्षा मोठा आहे. तो मित्रांनो अशा पद्धतीने हा खेकड्याचा रसा झटपट रसा कशा पद्धतीने बनवला ते आपण पाहिलं. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे कालवण झालं. खरं तर या खेकड्याचा जो डांगा होता ना तो माझ्या बोटापेक्षाही मोठा होता. खेकडे साफ करणं किंवा खेकड्याचे डांगे मोडणं, आंगड्या मोडणं, ह्या आंगड्या म्हणतात ते पाय असतात त्याला आंगड्या म्हणतात. मी मगाशी एक व्हिडिओमध्ये सांगता विसरून गेलो आहे. त्या आंगड्या मोडणं ही एक कला आहे म्हणून मी एक हा व्हिडिओ, हा म्हणतात ना खेकडे कशा पद्धतीने साफ करतात किंवा कशा पद्धतीने डांगे आंगड्या मोडून ते खाण्यायोग्य करतात याच्यावर देखील आपण नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. म्हणून तुम्हाला हा खेकड्याचा कालवण्याचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर खालचे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा. आपले 1 लाख सबस्क्रायबर पटापट झालेच पाहिजेत म्हणून लवकर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो बस एवढंच बोलून मी तुमची रजा घेतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा सी यू. आणि वा आवर्जून सांगतो, ये वा कोकण टाटा.